नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीला आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे दिशा सालियन आत्महत्या प्रकरणाचा तपास सुद्धा आता सीबीआय करणार आहे। आताची हातात आलेली सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। तपासासाठी सीबीआयची एक वेगळी टीम तयार करण्यात आली आहे। पंचनामे, नोंदी, तपास अहवाल सीबीआय ताब्यात घेणार आहे। सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती दिली। आपण बघतोय की सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आलेला आहे आणि यासोबतच दिशा सालियन ही सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर होती, तिला सुद्धा आता तिच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुद्धा सीबीआय करणार आणि त्यासाठी वेगळी टीम तयार करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ही टीम लवकरच दिशा सालियन प्रकरणातील पंचनामे, नोंदी, जबाब आणि तपास अहवाल लवकरच सीबीआय ताब्यात घेणार असल्याची माहिती सीबीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अजित, आपण बघतोय की सुशांत सोबतच आता दिशा सालियनच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुद्धा सीबीआय करणार आहे, त्यासाठी वेगळी टीम सुद्धा कार्यरत असणार आहे, काय सांगशील याचा विस्तार? संदीप, सर्वात आधी म्हणजे दिशा सालियनचा सीबीआय संपूर्ण प्रकरणाचा सीबीआय तपास का करणार आहे ह्या मुद्द्यावरती आपण येऊयात। वरिष्ठ अधिकारी जे आहेत सीबीआयचे यांना विचारलं असता की दिशा सालियनचं प्रकरण देखील तुम्ही तपासणार आहात का, कारण का सुरुवातीला मुंबई पोलिसांनी सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांचा काही संबंध नाही या दोन्ही प्रकरणाचा असं स्पष्ट केलं होतं। तर बिहार पोलीस मुंबईमध्ये जेव्हा आले तेव्हा त्यांनी दिशा सालियनच्या प्रकरणासंदर्भातला तपास केला, त्याचबरोबरीनं ह्या दोघांची लिंक आहे, यामागे काहीतरी गोडबंगाल आहे असं त्यांनी स्पष्ट केलं होतं। त्याचबरोबरीनं ह्या दोन्ही प्रकरणांचा कुठेतरी संबंध आहे अशी जोरदार चर्चा सर्वच माध्यमात आहेत, त्यामुळे या प्रकरणात देखील तपास केला पाहिजे का किंवा सीबीआय करणार आहे का असं जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारलं तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या कॉपी जी आहे त्यामधलं एक वाक्य वाचून दाखवलं, त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचे जे कुठले प्रकरण असेल हे संपूर्ण भारतामध्ये कुठेही कुठली एफआयआर झाली तर त्याचा तपास फक्त सीबीआय करेल आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी संबंध असलेल्या इतर एफआयआरचा देखील तपास हा सीबीआयच करणार आहे। त्यामुळे निश्चित दिशा सालियन प्रकरणात तपास देखील आम्ही करणार आहोत आणि त्या प्रकरणी जर आम्हाला काही लीड्स मिळाल्या तर लीड्स मिळतील किंवा त्यामध्ये काही माहिती मिळते का ह्याची आम्ही शहानिशा करू आणि या दोन्ही प्रकरणांचा काही संबंध आहे का हे तपासाअंती स्पष्ट होईल। पण तत्पूर्वी या संपूर्ण प्रकरणाचे म्हणजेच दिशा सालियन या संपूर्ण प्रकरणाचे कागदपत्रे, पंचनामे, जबाब, नोंदी, पुरावे, या पोस्टमॉर्टम रिपोर्ट, त्यानंतर चाचणी, मेडिकल अहवाल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही ताब्यात घेणार आहोत आणि त्याची स्क्रुटिनी करणार आहोत, ते आम्ही सर्वपणे तपासणार आहोत आणि त्यानंतर आम्ही स्पष्ट करणार आहोत की नेमकं सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा दिशा सालियन प्रकरणाचा काही संबंध आहे का। त्यामुळे दिशा सालियन प्रकरणात तपास जो आहे तो सीबीआय करणार हे आता निश्चित झालेलं आहे। अगदी, दिशा सालियन प्रकरणाचा तपास सुद्धा सीबीआय करणार आहे। अजित, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा, यानंतर आपण सुशांतच्या प्रकरणातला तपास कसा सुरू आहे बघूयात। काल सीबीआयची टीम मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला एक वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासामध्ये जोरदार घडामोडी घडत आहेत। सीबीआयकडून सुशांतचा आचारी नीरजची गेल्या 6 तासांपासून चौकशी सुरू आहे, तर दुसरीकडे सीबीआयची दुसरी टीम वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गेली आहे। सुशांत सिंग राजपूतचा फोन, लॅपटॉप आणि डायरी सीबीआयच्या टीमनं ताब्यात घेतली आहे। रिया आणि सुशांतचा कॉमन मित्र महेश शेट्टीला सीबीआयनं चौकशीसाठी बोलवलंय। आत्महत्या करण्याआधी सुशांतनं शेवटचा कॉल महेशलाच केला होता, पण पहाटेची वेळ असल्यामुळे महेशनं फोन घेतला नव्हता। त्यानंतर सुशांतनं रियाला सुद्धा कॉल केला होता, पण रियानं सुद्धा सुशांतचा फोन घेतला नव्हता, त्यामुळे आता रियाला सीबीआयकडून कधी बोलवणं येत आहे हे पाहावं लागणार आहे। पुन्हा एकदा जाऊयात, आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, सीबीआयची टीम मुंबई दाखल झाल्यापासून या तपासाला वेग आलेला आहे, घडामोडी घडताना दिसत आहेत, काय सांगशील तपासाबद्दल? संदीप, खरं तर सीबीआयला तपासाचे आदेश दिलेत सर्वोच्च न्यायालयाने, ह्याला 2-4 दिवस उलटलेले आहेत, पण त्याच्या आधीच सीबीआयने पूर्ण तयारी केली होती की कशा पद्धतीने या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जावा, काय शक्यता आहेत आणि कोणाला जबाबाकरता बोलवलं जाऊ शकतं, कोणत्या दिशेने तपास केला जावा, या सगळ्या गोष्टींची थेअरी जी आहे किंवा सगळ्या गोष्टींचा अभ्यास जो आहे तो सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी केला होता आणि त्या अनुषंगेच 2 वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी, 1 वरिष्ठ पोलीस अधिकारी पुरुष आणि तपास अधिकारी जे आहेत अनिल यादव यांच्या नेतृत्वाखाली संपूर्णपणे टीम तयार केली गेलेली आहे आणि त्या अनुषंगे तपास सुरू आहेत। जसं आपल्याला माहिती आहे की आज सकाळी 10 वाजताच जे त्या ठिकाणी गेस्ट हाऊस आहे त्या गेस्ट हाऊसमध्ये तिकडे गेले होते पोलीस आणि जे
जे गेस्ट होते त्या ठिकाणी नीरजला बोलवलं गेलं होतं आणि नीरजची जवळपास 7 तास चौकशी सुरू आहे. त्या ठिकाणी अजून त्याची चौकशी पुढे केली जाईल असं देखील सीबीआयच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तर माझ्या मागे जे बँड्रा पोलीस तुम्ही पाहताय, पोलीस स्टेशन जे पाहताय, त्या पोलीस स्टेशनमध्ये जवळपास 5 तास झाले सीबीआयचे अधिकारी येऊन सगळे जे पुरावे कागदपत्र जे आहेत त्यांची छानिशा करून ते मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेत आहेत. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सुशांत सिंह राजपूतचा लॅपटॉप, मोबाईल, त्यातपर्यंत त्याचं घड्याळ आहे, पंचनाम्याचे रिपोर्ट आहेत. स्थानिक जो ज्यावेळी नेमकी घटना घडली होती त्यावेळी जे पंचनाम्याला तिकडे उपस्थित होते, ज्या त्या पद्धतीनं सुशांतनं आत्महत्या केली आहे किंवा त्याचं शव त्या ठिकाणी आहे हे पाहणारे लोक जे आहेत त्यांचे सर्वांचे साक्षी जबाब जे आहेत हे देखील सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतलेले आहेत. आणि या सर्व गोष्टींवरती सीबीआयचे अधिकारी जे आहेत ते पूर्णपणे तपास करतायत आणि लवकरच संपूर्ण कागदपत्रे घेऊन सीबीआयचे अधिकारी जे आहेत ते त्यांचं जे गेस्ट होते त्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि तिथे पुन्हा शूटिंग करून आणखीन कोणाला जबाबकरता बोलवलं जाईल ह्याच्याकरता ते तयारी करणार आहेत. त्याही पुढे जाऊन महेश शेट्टी जो आहे म्हणजे हा जो रियाचा आणि सुशांतचा कॉमन मित्र आहे. अगदी अजित, या सगळ्या संदर्भातले अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघितलं सुशांतचा कुक नीरजची सुद्धा 7 तासांपासून चौकशी सुरू आहे. सीबीआयची टीम मुंबईत आल्यापासून जोरदार हालचाली होताना दिसत आहेत. यानंतर बघूया पुढची बातमी. एक देश एक बाजारपेठ या कायद्याच्या समर्थनार्थ रयत क्रांती संघटनेनं आंदोलन केलेलं आहे. त्याचबरोबर व्यापारी आणि बाजार समित्यांच्या विरोधामध्ये सुद्धा घोषणाबाजी करण्यात आली. रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या गेटसमोर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. केंद्र सरकारने एक देश एक बाजारपेठ हा कायदा लागू केल्यानंतर राज्य सरकारनं सुद्धा 5 जूनपासून हा कायदा राज्यात लागू केला आहे. मात्र काही बाजार समित्या आणि व्यापारी शेतकरी हिताच्या कायद्याला विरोध करत आहेत. त्यामुळे त्यांनी आज बाजार समित्या बंद ठेवलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या बाजार समित्या आणि व्यापाऱ्यांविरोधात रयत क्रांती संघटनेनं राज्यभरामध्ये प्रति आंदोलन उभारलेला आहे. केंद्र सरकारनं एक देश एक बाजारपेठ हा शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा लागू केलेला आहे. मात्र याला बाजार समित्यांनी विरोध दर्शवत एक दिवशी बंद पुकारलाय. त्यामुळे भाज्यांची आवक बंद झाली आहे. चंद्रपूर बाजार समितीत सुद्धा शुकशुकाट आहे आणि गणपतीच्या सणावेळेला बाजार समितीत शुकशुकाट असल्यानं ग्राहकांच्या अडचणी वाढल्यात. तसंच नव्या कायद्यामुळे राज्यातील बाजार समित्यांचं उत्पन्न घटणार आहे. त्यामुळे राज्यात समितीच्या बाजार समित्यांच्या आर्थिकदृष्ट्या डबघायला येणार असल्यानं बाजार समित्यांनी या कायद्याला विरोध दर्शवलेला आहे. उद्या लाडक्या बाप्पाचं आगमन होतंय, बघूया त्यासंबंधीच्याच बातम्या. सुरुवातीला जाऊयात औरंगाबादमध्ये, कारण औरंगाबादमध्ये मूर्ती कार्यशाळांमध्ये गणेशाच्या मूर्ती सज्ज आहेत. मात्र यावेळेला कोरोना आणि या सगळ्या कोविडच्या पार्श्वभूमीवर बाजारामध्ये थोडासा शुकशुकाट पाहायला मिळतोय. फार कमी ग्राहक मूर्ती घेण्यासाठी कार्यशाळेमध्ये येत असल्यानं मूर्ती विक्रेते अशोक राठोड आणि त्यांच्या भगिनी आशाबाई भाऊक झालेत. परिस्थिती विषद करताना त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि याविषयीच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ कोदाम यांनी. उद्या गणेश चतुर्थी आहे आणि गणेश चतुर्थी म्हटलं की आपल्याला बाजारामध्ये एवढा उत्साह, प्रसन्न वातावरण दिसतं. उद्या गणपती बसत आहे, मात्र औरंगाबादच्या बाजारपेठेची दयनीय अवस्था आहे. कारण बाजारामध्ये गणपती तर आहेत घरगुती, मात्र दुकानं गणेश भक्तांशिवाय ओस पडलेली आहेत. काही दुकानांमध्ये लावले तर काही दुकानं अजूनही व्यापारी डेअरिंग नाही करत आहे की तिथे गणपती ठेवायला पाहिजे विकायला. कारण बाजारामध्ये कस्टमर अजून बाहेर आलेले नाही. कोरोनाची भीती असेल किंवा राज्य सरकार प्रशासनाने घालून दिलेले नियम असतील, त्यामुळं मोठे गणपती तर नाहीच आहेत. मात्र छोटे गणपती जे आहेत घरगुती, ते सुद्धा घेऊन जायला लोक मार्केटमध्ये अजून आलेले नाही आहेत. मी आता या दुकानामध्ये आहे. या दुकानामध्ये सगळे आपण बघतो की सगळ्यात जास्त मोठा गणपती जो 2.5 फुटाचा आहे आणि त्यापेक्षा सगळे छोटे छोटे आहेत. कारण सार्वजनिक गणपती बसणार नाही तर घरगुती गणपतीला चांगली मागणी असू शकते. या दृष्टिकोनातून व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे घरगुती गणपतीचं या ठिकाणी विकण्यासाठी ठेवलेले आहेत. जवळपास 35 वर्षापासून गणपतीचा व्यवसाय करतात काका. काका तुमचं नाव? अशोक माणिकचंद राठोड. अशोक काका, काय वाटतं तुम्हाला? निश्चितच मलाच स्वतःला इथं वाईट वाटलं आल्या आल्या. लोक नाहीत, गणपती तर खूप आहेत पण लोक नाहीत, तुम्हाला कसं वाटतं?
माझ्या म्हणजे मी जेव्हापासून धंदा करतो ते पहिली वेळाच की इतकी पब्लिक कधी कमी नाही झाली होती. आणि जो उत्साह होता पुरा कुटुंबाचा, कुटुंब लोक यायचे सगळे लहान मुलं त्यांच्या आईवडाबरोबर गणपती घ्यायचे, तो उत्साह राहिला नाही यावर्षी. काका मी समजू शकतो तुम्ही भावनिक झाले, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे, परंतु काय तुम्हाला आशा वाटते? आता उद्या गणपती बाप्पाची कृपा, एकाच वेळी सगळे भक्त येतील आणि गणेश मूर्ती होईल असं वाटतं लहान मुलं. आता वाईट वाटतं ना? हो ना, गणपती बाप्पाला काय राहील ते करील सगळ्याच्या सगळ्यांचा माल. मी तर आजपर्यंत कधी असे नाही आले धरले, आता केले यावर्षी. आम्हाला खूपच तेल वाटत पण आशा वाटते. त्याची आशा आहे म्हणून तर आलो. चला भाऊ, भाऊला मदत करू लागायला, आपल्या भावाला बघू लागायला, त्यामुळे 10 वर्ष येते म्हणून म्हणते चला भाऊ. निश्चितच मला एकदम भावनिक झालेले बहीण भाऊ आहेत. 1.5-2 लाख रुपये त्यांनी लावलेले आहेत. हे गणपती विकले जातील की नाही अशी चिंता त्यांच्या डोळ्यामध्ये, दोघांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत. या संकटामधून आपल्याला गणपती बाप्पा बाहेर काढतील ही आशा करायला आपल्याला खरंच थोडंसं अवघड आहे, पण शेवटी आपल्याला गणपती बाप्पावर सोडावं लागेल. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, News 18 लोकमत, औरंगाबाद. आपण बघितलं गणपती विक्रेत्यांच्या मूर्ती विकल्या जात नाहीत, कारण यंदा गणपती कोरोनामुळे साध्या पद्धतीने आहेत. यानंतर जाऊयात कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरमध्ये आता अवघ्या काही तासांवर गणेशोत्सव सगळीकडे राज्यात येऊन ठेपलेला आहे, आणि या परिस्थितीमध्ये काही प्रमाणात का असेना धामधूम सुरू झालेली आहे, पण यंदा मूर्तीच्या विक्रींमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. कोल्हापूरमधून तर परदेशात जाणाऱ्या गणेशमूर्ती यंदा परदेशात पोहोचल्यात नाही आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात गणेशमूर्तींना किती मागणी आहे याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी. एका गणेश मूर्तींच्या विक्रीच्या दुकानामध्ये मी आलेलो आहे. आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक गणेश मूर्ती ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत दरवर्षीप्रमाणे. काही मूर्ती या बुकिंग देखील झालेल्या आहेत आणि काही मूर्तींचं बुकिंग अजूनही सुरू आहे. आत्ताही आपण बघतो आहे काही जे गणेश भक्त आहेत ते गणेश मूर्ती नेण्यासाठी देखील त्या ठिकाणी येत आहेत. आणि आपण जर मूर्ती पाहिल्या तर अगदी दगडूशेठची मूर्ती आहे, फुला कमळामध्ये बसलेली गणेश मूर्ती आपण पाहतो आहे, फेटा घातलेली मूर्ती बघतो आहे. वेगवेगळी ही जी सगळी गणरायाची जी रूपं आहेत ती या ठिकाणी आपल्याला पाहायला तर मिळत आहेतच. मला सांगा दरवर्षीप्रमाणे बुकिंग होतं आहे का आणि परदेशात देखील तुमच्या मूर्ती जायच्या, आणि आता काय नेमकी परिस्थिती आहे? गेल्या बरेच वर्षापासून आपण परदेशातल्या गणेश भक्तांसाठी मूर्ती पाठवतो आणि त्यांचं सर्वसाधारण एप्रिलमध्ये त्या मूर्ती निघतात, पण यावर्षी मार्चपासूनच सगळे ट्रान्सपोर्ट व्यवस्था बंद असल्यामुळं आणि सगळंच अनिश्चितता असल्यामुळं यावर्षी परदेशात मूर्ती जाऊ शकल्या नाही. शिवाय जी नेहमीची मागणी जी असते आपल्याकडे, कोल्हापूर एक शहर आहे, जिल्ह्यातून बरेच लोक शहरात चांगल्या मूर्ती मिळतील, डेकोरेटिव्ह मूर्ती मिळतील, सुशोभित केलेल्या मूर्ती मिळतील म्हणून लोक येत असतात, पण त्यांचे ST बंद, रेल्वे बंद, खाजगी वाहतूक बंद, त्यामुळे येऊ शकले ना, त्या प्रत्येकाकडे वाहन आहे असं नाही, त्यामुळे काही लोक येऊ शकले नाही. मला थोडक्यात आणखी सांगा किमतींबद्दल काय, किमती वाढलेत मूर्तीच्या कमी झालेत? किमती फार नाही वाढलेल्या, ज्या दरवर्षीप्रमाणे वाढतात तोच भाग आहे, 5-10% किमतीत एवढा फरक पडलेला नाही. तुम्ही काय सांगाल दरवर्षीचा गणेशोत्सव आणि यंदाचा काय वेगळा फरक असणार आहे? दरवर्षीचा गणेशोत्सव जितक्या उत्साहात साजरा केला जातो तितक्या उत्साहात नक्कीच तो नसणार आहे, कारण आम्हाला बाहेर जाता नाही येणार आहे आणि स्वतःसाठी सुरक्षित राहून आम्ही बाहेर न जाता घरी जेवढं काही आम्ही आरास करून उत्सव साजरा करू शकतो तेवढ्या प्रमाणात आम्ही करा. संदीप राजगोळकर, News 18 लोकमत, कोल्हापूर. यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त News 18 लोकमत. यानंतर एक महत्वाची राज्यातली बातमी आहे. मंत्रालय आणि शासकीय कार्यालयांमध्ये 50% कर्मचारी उपस्थिती असावी या संदर्भामध्ये एक प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे, तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला जाणार आहे. अनेक शासकीय कामं रखडली आहेत आणि त्यामुळे उपस्थिती वाढवावी याबाबत चर्चा सुरू आहे. याविषयीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळते आणि तो आता मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाणार आहे. मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेतात हे बघावं लागणार आहे. अधिक माहिती घेऊयात. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल. संदीप, अगदी खरं आहे, गेल्या 5 महिन्यापासून मंत्रालय आणि राज्यातल्या शासकीय कार्यालयांमध्ये
जवळपास उपस्थिती जी आहे ती फक्त 10% उपस्थिती या ठिकाणी आहे. त्यामुळे अनेक कामं जी आहेत शासकीय कामं रखडलेली आहेत, अनेक विकासाची कामं रखडलेली आहेत, मंत्रालयातले अनेक प्रस्ताव थांबलेले आहेत. या सगळ्या परिस्थिती पाहिली तर मंत्रालयाची उपस्थिती ही जवळपास 50% वाढवावी असा जो प्रस्ताव आहे तो मदत पुनर्वसन विभागाकडनं या ठिकाणी तयार केला जातोय आणि हा प्रस्ताव जो आहे तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लवकरात लवकर सादर केला जाईल आणि त्यानंतर मंत्रालय आणि शासकीय कर्मचाऱ्यांची राज्यभर उपस्थिती जी आहे ती 20% वरून 50% वाढवावी या संदर्भातला हा प्रस्ताव आहे, जेणेकरून विकास कामं जी आहेत ती या ठिकाणी मार्गी लागतील. संदीप अगदी. आणि त्यामुळे आता मुख्यमंत्री यावर काय विचार करतायत, निर्णय घेत आहेत हे बघावं लागणार आहे. धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर मुंबईकरांसाठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे, कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जवळपास 90% एवढा पाणी साठा झालेला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 पैकी 4 जलाशय भरलेले आहेत. तुळशी, विहार, तानसा आणि मोडक सागर तलाव भरलेले आहेत. 21 दिवसांमध्ये 56.88% इतकं पाणी वाढलेलं आहे. 31 जुलैला अवघा 34% पाणी साठा होता. भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा अजूनही भरलेले नाही आहेत. त्यामुळे मुंबईकरांना हा दिलासाच म्हणावा लागणार आहे, कारण 7 पैकी 4 जलाशय भरलेले आहेत आणि पाणी साठा 90.88% पोहोचला आहे. घडामोडी नंतर बुलेटिन मध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.